फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग आणि फिजिक्स स्पोर्ट्स पुणे यांच्या सहकार्याने व फ्रेंड्स फिटनेस क्लब जुन्नर यांच्या माध्यमातून जुन्नर श्री 2024 ही तालुकास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेचे नियोजन प्रशांत गवळी व मित्रपरिवार यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. स्पर्धेत तालुक्यातील अनेक नामांकित स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेसाठी खास पुणे श्री 2024 विजेता गणेश बनकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांनी स्पर्धकांसोबत संवाद साधताना जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांचे मनोबल वाढवले. स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना आकर्षक ट्रॉफी, सर्टिफिकेट व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले, तर सहभागी स्पर्धकांना सर्टिफिकेट देण्यात आले. यावेळी जुन्नर श्री 2024 हा मानाचा किताब सिद्धेश घाडगे यांनी पटकावला. स्पर्धा पाहण्यासाठी जुन्नर व परिसरातील प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय डोके यांनी, पाहूयात. या प्राथमिक फेरीमधून 10 सर्व प्रेक्षकांना विनंती, टांगल्या पोजेसला आपण टाळ्यांच्या माध्यमातून आपली या ठिकाणी पसंती दर्शवावी. पोज नंबर 2. Pose number 3, side chest. Change. Pose number 4. Back double back to the top. Pose number 3, side chest. त्याचबरोबर विशाल बनकर यांचं या ठिकाणी side chest.
प्रेरणा घेतली पाहिजे आणि हा जो बोर्ड लागलाय याच्यामुळे मी पैलवान म्हटलं, कारण या पैलवानापासून सुरुवात झालेली आहे आणि मग त्याच्यानंतर बॉल्डिंग बिल्डिंग आलेले आहे, तर सुरुवात पहिली पैलवानापासून झालेली आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी पैलवान म्हटलं आणि आनंद या गोष्टीचा आहे की आज या ठिकाणी प्रशांत गवळी आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी ही जुन्नर तालुका शरीरसौष्ठव स्पर्धा बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित केलेली, कारण जुन्नर तालुक्यातील तरुणांना कुठंतरी स्टेज उपलब्ध झालं पाहिजे आणि जुन्नर तालुक्यातीलच तरुणांना बघून आपल्यामध्ये खरं तरी एनर्जी येणार आहे किंवा आपल्याला पण वाटणार आहे का आता आपण काहीतरी सकाळी उठलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं मी पण कोल्हापूरला पहिला होतो, मी 3 वर्ष तालीम केली, कुस्त्या केल्या, या जुन्नर तालुक्यातील अनेक आखाडे मी फिरलो आणि माझे सगळे मित्र पांगरेमाता वैदवाडी ही सगळी पहिली माझे मित्र असायची आणि त्यांच्याबरोबर राहून मी अनेक आखाडे खेळलो, यात्रेमध्ये फिरलो आणि एक आवड होती मला कुस्त्या खेळायची किंवा तब्येत चांगली असावी याची. नंतरच्या काळात जबाबदारी आल्यानंतर मध्यंतरच्या काळात मी काय राहू शकतो काय मी व्यायाम केला नाही किंवा कुस्त्या वगैरे काही केल्या नाही, परंतु आता नंतर थोडासा वेळ मिळाल्यानंतर म्हणजे सेट झाल्यानंतर मी परत थोडासा जिम बिम किंवा व्यायाम वगैरे फिटनेस आपला व्यवस्थित आला म्हणजे दिखाव्यासाठी नाही परंतु आपलं शरीर हे बरोबर ना सर एक चांगलं राहिलं पाहिजे या दृष्टीने मी त्या ठिकाणी जिममध्ये जायला लागलो. माझ्याबरोबर अनेक मुलं त्या निमित्तानं त्या ठिकाणी यायला लागले, आता माझे मित्रमंडळी या निमित्तानं या ठिकाणी आलेले. तर तरुणांनी खरं तर हा आदर्श घेतला पाहिजे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण जे काय आता रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत पळतोय त्याच्यानंतर हायब्रिड खातोय त्याच्यामुळं आपल्याला अनेक आजारांनी ग्रासलं जातंय, तर माझी विनंती राहील की आपण याच्यातून आदर्श घेतला पाहिजे आणि या निमित्तानं मी प्रशांतला खरं तर धन्यवाद देतो की अशा प्रकारच्या स्पर्धा आपण नेहमी या ठिकाणी भरवत राहा. खरं तर राज्यस्तरीय स्पर्धा सरांनी सांगितलं का राज्यस्तरीय स्पर्धा बनायचा आपला खरं तर मानस आहे. आपण सगळे जिमचे सगळे मंडळी मंगेश भाऊ पण या ठिकाणी आहे सगळे मिळून आपण एक चांगला उपक्रम या निमित्तानं राबवू, राज्यस्तरीय स्पर्धा आपण या निमित्तानं भरवायचा प्रयत्न करू, कारण या माध्यमातून आपल्या जुन्नर तालुक्यातले सुद्धा जे काही मुलं आहेत ते राज्यस्तरीय खेळण्यासाठी त्या निमित्तानं प्रवृत्त होतील आणि एक चांगल्या प्रकारचा संदेश या निमित्तानं जुन्नर तालुक्यातील तरुणांमध्ये जाईल. मी अधिकचा वेळ या ठिकाणी घेणार नाही, खरं तर आपण बोलवलं मान सन्मान केला त्यामुळं आपल्या सगळ्या आयोजकांचं तुमचं सगळ्यांचं धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. माझ्यावर आलेला आमच्या सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो.